संग्रामपूर तालुक्यातील मुख्य पदे कायमस्वरूपी भरा, अन्यथा 1 सप्टेंबर पासून संग्रामपूरच्या तहसील कार्यालयासमोर आवरण उपोषण करणार, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य लोकेश राठी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. तालुक्यात तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका बाल विकास अधिकारी ही पदे कायमस्वरूपी पाहिजे, कारण तालुका भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोठा व आदिवासी बहुल असल्याने या तालुक्याला गेले कित्येक दिवसापासून कायमस्वरूपी तालुका दंड अधिकारी व महसूल विभागातील कित्येक पद रिक्त आहे. तसेच भौगोलिक दृष्टीने तालुका फार मोठा असून या लगत मध्य प्रदेशची सीमा सुद्धा लागून आहे, त्यामुळे हे पद रिक्त असणे तालुक्याच्या दृष्टीने हिताचे नाही. तरी आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर ही पदे भरून या तालुक्याला उपकृत करावे. तालुक्याच्या दृष्टीने आदिवासी लोकसंख्या मोठ्या संख्येने असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. या बाबीचा विचार करता या तालुक्याला एकूण 4 इतके प्राथमिक आरोग्य केंद्र व 15 उपकेंद्र आहेत. यावर देखरेख करण्याकरिता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. तरी हे पद त्वरित भरण्यात यावे. आदिवासी भाग असल्याने कुपोषित बालकांची संख्येत वाढ होऊ नये व शासनाच्या योजना वस्ती वाड्यावर पोहोचण्यासाठी तालुका बाल विकास अधिकारी हे पद सुद्धा भरणे तितकेच गरजेचे आहे. वरील बाबीचा आपण आपल्या स्तरावरून रिक्त असलेली पद कायमस्वरूपी अधिकारी तत्काळ नियुक्त करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने दिनांक 1 सप्टेंबर पासून तालुका तहसील कार्यालयासमोर आवरण उपोषणचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य लोकेश राठी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना ऑनलाईन दिलेल्या निवेदनात दिलेला आहे. MCA न्यूज करिता श्याम वाघ, संग्रामपूर.